तूने नहीं पानी पाजले ओमकार बोलते पन्नास रुपयाच इनाम धन्यवाद मी तुझ्यासाठी जीवन जाळिले हे बाळा तूने नाही पाणी पाजले तुम्ही भानशान घरदार इत सगळंच मिळत सार ए माणूस गेलो माणूस गेल्यावर त्याच गावा बाहेर घर म्हणतो राहतो कसं बसतो सुका झाला काय सुका पान खाल तर पुढे सगळं रंगवतल तुम्ही भानशान घरदार जेथे जात होते थे अरे बुवा तू माझा सांगाती गाडी फास्टच चालू आता ब्रेक लावतोच नाही आपल्या जेथे जात होते थे तू माझा सांगाती सुखे राखण्यासी देवा आम्हा चालविसी परिस्थिती तशी निर्माण झालेली आहे खरोखर तुम्हाला सांगतोय पुजारी बुवा पुरुष नाही खरोखर पुरुष नाही तो महापुरुष हा देवता कसं बसला बघा मधी हे नकाशे बुवा सांगतात जरा बुवा जोर धरा आता किल्ला व्यवस्थेला ढाणे ठीक आहे धरूया आपण सर्व गुण संपन्न म्हणून काय म्हणतोय बुवा बघा या कासारे तर्फेवाडीत काय आहे या कासारे तर्फेवाडीत काय आहे ही तर्फेवाडी आग आहे वाडवर कशी ना मास्क पडा तू गेलो काय बाबू बाबू
बाबू गेलो का अगले घर बुआ या जरा गम्मत कर गया तुम जी ही तरफे वाली आग है या तरफे वाली राग है या तरफे वाली जाग है या तरफे वाली जाग है या वाड़ी त्याग है या वाड़ी त्याग है आणि याच वाड़ी गद्दारांच्या नरडीचा घोड घेण्याचा धान्या वाग आहे आणि म्हणून याला तर्फे वाडी ही ताकद आहे बुवा या वाडीची जगामध्ये फक्त असा एकच देव आहे जगामध्ये फक्त असा एकच देव आहे की ज्या देवाने आपले दूध भक्ताला पाजलं त्याचं नाव आहे आई खूप देव झाले आता ह्यो पण देव काढ थोड्या वेळात बघा त्याच्यावर अवसर येतात अवसर नाही मोठं कोणी जिंकी घालायचं तर घालून टाका व जमाना कसला आहे कशात त्याच्यावर भांडत लावलं तू हा कैलासवासी सावित्री सीताराम पाळेकर यांच्याकडून तीन गुणांसाठी 300-300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद आभारी आहे मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते तो राजा कसं गुडगुडीत बसला बघा गांजा दुकान मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते कुत्र्याक घेऊन फिरता म्हणजे सुशिक्षित नाही
एका मित्रात्रा म्हणून कुत्र कुत्र्याक घेऊन फिरता, एका आपलं नाव विनाला नाही काय जे म्हणतात की पुजारी बाबा सुशिक्षित आता कसं काय, तर मैत्रिणी घेऊन फिरताना मैत्रिणीचा हात घेऊन फिरता, हातात हात घेऊन फिरता, हातात हात घेऊन फिरता म्हणजे सुशिक्षित नाही, विश्वास नाही म्हणून तो हातात हात घेऊन फिरता. सुशिक्षित कोणाला म्हणायचा? त्यांका तो सुशिक्षित निवडतो सुशिक्षित. आणि सुशिक्षित कोणाला म्हणायचं? ज्याने आपल्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ दिले नाही, आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ दिले नाही, तरी बापाची मान खाली जाऊ दिली नाही आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. ही सुशिक्षितची व्याख्या आहे बुवा, लक्षात घ्या. आपण हिंदू संस्कृतीमध्ये जगतोय, मुलीच्या अंगामध्ये 5000 ड्रेस असावा पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. याला तुम्ही 10000 काय प्रॉब्लेम नाही पण तो हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. खरं म्हणू शकतो गजरा म्हणजे हळूहळू सांगतोय आपल्याला. भुईला या मेंगुटचा दाना, शिंग वाजल तुतारी आल खांद्याचे मान करी, जवा निघाली दुसरी न पाटलाच्या वाड्यावरी, पायी घोड्याची पाऊल वाट पुढे लागला बाल खांद, कुणा कुणाला देऊन भेट झाली वाड्यात गर्दी जात, भक्तिभावान जीवन येडून माझ्या पूजती, भक्तिभावान जीवन येडून माझ्या पूजती. Yeah.
मंदिरामध्ये तर्फेवाडीचे ग्रामस्थ सत्यनारायणाची पूजा मांडतात आणि आवडेश्वराच्या कृपेने त्याचं पूजन करतात आणि हर साल म्हणजे दरवर्षी 15 मेला हर साल 15 मेला पूजा घालते या कासारडे ब्रदर्स एंड सिस्टर ओके म्हणत आहे वा लक्षात ठेवा सध्याचा जमाना तर होऊन गेला ज्याच्या हातात काका ना एकच मिळतेली काजीची पाका त्यामुळे आपला गडका ताट लागता गडका ताट असेल घडू घड उडू भीती वाटत नाही तुमका जर याचा घड उडू तो असा काजीचो तर काका तुमच्याकडे ताट लागतला हा ताट काय सांगा आणि पुजारी मग तुम्हाला काही सांगतो सांगता यांच्या ढेगा करायला लागेल मग जरा उभे राहा आमच्या उभे मग बघू तुला काय करता तू रोजचा आपला त्याचा आता होयो म्हणतो मग गीत म्हणतो इला अशा आणि गीत म्हटलं की मंगलाष्टक म्हणतो की तुम्ही श्लोक म्हणताला की जेवणा उठली चालो कार्यक्रम आता आपलं सगळं याच्यात हा हे तो गोमूतला दे सगळं सॉन्ग घेणार भारी हा पुजारी मग आणि तिथं हाच सॉन्ग वेगळाच सॉन्ग असता काय झालं ते शाळेत होत म्हणजे आता तो उंची वाढलो नाही म्हणजे तू मोठो नाही असं तुम्ही समजू लहान समजू नको तर लय जुना झालेला आता कोरोना वाजले कर बाबा नवरो मुलगो जुन दिसता हा तू लय जुनाट हा शाळेत असताना तुम्ही गमतीदार माणूस होतो म्हणजे असं काय बाबा त्याच्याबद्दल वाईट बोलो बाबा पुजारी बाबा वाईट मुळीच नाही अतिशय चांगलो मग आता 25 वर्षापूर्वी आमची त्याची माझी पहिली बारी झाली बरोबर वा त्यावेळेस त्यांचा तमाशा होता तमाशा तो जोरात घ्या झाला वा बरोबर एक नंबर तमाशा होता एक नंबर त्यांचे गुरुवर विजय परंपू आमचे सॉरी विजय पुजारी बुवा एक नंबर म्हणजे नाद नाही करायचं असा होता खै एका दुर्बुद्धी सुटलेली हा येईल ह्या चालू केला दुकान आणि आता आपला तोंड फोडून घेता 3 वर्ष झाली म्हणता मी अजिबात शिवले नाही सांगणार तुम्ही तुका शिव म्हणून एवढ्या रात्री तुका आठवण कशा घेऊ भाई जो त्याच्यात नाही तो विषयच नाही ना त्यामुळे शिवचा नाही आपण करूची ह्या करत काय काय शेजारचा शिव बात करतो तुका असं नाही ना संबंध येत नाही आपलो परत त्याची आठवण करूची गरज काय हा बघ बघ आजा काहीतरी बघ तू काहीतरी जबरदस्त उगा कसं यायचं हे लक्षात ठेवा चांगली गोष्ट करणारा भरपूर फिरूचा लागता दूध विकणारा गल्ली बोळात फिरूचा लागता पण दारू विकणारा काही फिरूची गरज नाही एका जागेवर उभं राहलो 45 च्या 45 पाठक होत बरोबर ना तो मित्र माझा भारी आहे कारण त्याका बरोबर बॉस किती असं सगळा माहिती आहे असं ते अशाच लोकांना आपल्याला थांबूची अतिशय चांगला संकल्पना तुमची हा आणि खरोखरच वाजत आहे तुम्ही म्हणा शेखर तर्फे तुमची जी टीम हा अतिशय चांगला काम करता कासारडे गावामध्ये तुमची
तर्फे वाडी असाल जांभळवाडी मध्ये बाबू तिरलडकर बसले होते आपल्या बंडवाडी मध्ये आमचे श्रीपंत पाकाडे असतील प्रत्येक वाडी मध्ये वेगवेगळ्या माणसं आहेत नाव घेण्यात काही कासारे उत्तर गावात सुद्धा एक आदर्श पूजा असते गोवंडेवाची त्या ठिकाणी संजय पाताडे सर सारखं नेतृत्व त्या ठिकाणी सगळं करत असतात श्रीरंगा पाताडे सारखे त्यामुळे गावामध्ये तुमच्या भरपूर रत्न जन्माला आलेले आहेत आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपलं काम चालू ठेवलेलं आहे आणि एक काम करत असताना व्यसनमुक्तीचं काम चालू करत असताना तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावातील तरुण हा कुठे वाया जाता कामात तो आपल्या वयातील तरुण हा अतिशय चांगल्या दर्जाकडे गेला पाहिजे म्हणून तुम्ही तुमची जी काही संकल्पना आहे ती संकल्पनेसाठी आमच्या शुभेच्छा आहेत पिंपळेश्वराच्या मी प्रार्थना करतो की तुम्हाला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे कारण जेणेकरून तुमचं आयुष्य वाढणं तरच आम्हाला संधी मिळेल आम्ही गुवाडो किती असू नाहीतर आम्ही लोक पावत जाऊ बो तुम्ही मगाय सांगितलात की बो तुम्ही जाणकार बोवा रुपावळ मध्ये मध्येच थांबला जरा थांबा जेवढा बोल नको जरा जरा थांब मग मारा करतो काय प्रॉब्लेम तो बुवाने त्यांना रुपावळच्या वेळेला तुम्ही थांबलात आणि बक्षीस घेतलात मुळीच नाही सन्मान केला पांडुरंगाचा पटकाय बुवा कधी पंढरपुरात गेलं हे दिवाण्या पंढरपुरात कधी गेलं एखाद्याचे वारी माहिती आहे का वारी पंढरीची वारी टोपी उलटी घातलं हा लक्षात आता सगळं काय तू अर्ध्या अळपण पिवळं असल्यामुळे तुला त्यांना माहिती नाही पांढुरंगाचा पटको घालताना जर मी थांबला असेल तर माझ्यासाठी भात घ्या रुपा रुपाचा अपंग कोणाचा पांडुरंगाचाच ना अरे आपण पांडुरंगाचं ध्यान नामस्मरण करतो मग ते पांडुरंगाचा भक्त येलो आणि माझ्याकडे पांडुरंगाचं पटको देत असाल ही पांडुरंगाचा टोपी म्हणजे सन्मान म्हणतात ह्यो जर माझ्यासाठी तिने दिला नाही असता तर भजनच का रुपावळ का भजन पण थांबवी लक्षात एवढं सन्मान आहे याच्यात तू काय त्यांना कळतच नसा तू काय सांगूच शकत नाही त्याच्यासाठी पंढरपुरात जावता लागता जाय जाय तू पंढरी होय होय वार करी कोणी माझी संस्कृत सांगणारी भारी सांगणारी आमका काय कळणार नाही भारी सांगणार तिथं बोलताना तुम्ही ताण भाषेत बोलले त्यामुळे आमका असं वाटलं की ह्या काहीतरी वेगळा मी जेव्हा म्हणतात ना की खोटा बोला रेटून बोला नाही तर काय खोटा काय सांगले नाही त्यांनी संस्कृतच बोल कारण कुडाळ गाव दशावतार नाट्य साठी प्रसिद्ध असल्यामुळे दशावतारामध्ये संस्कृत बोलूचाच लागतात नाही तर संस्कृत बोलल्याशिवाय चालत पण नाही तर त्याच्यामध्ये ते पद्य गद्य हे भाषण हे संस्कृत जा आणि हे संस्कृत भाषा बोलताना त्यांच्या ऑटोमॅटिक पार झाला कारण त्या वंशाळेत तुम्ही वारकरी भजन आमच्यावर करा बघू तुमची हिंमत दोघांची पावर बघू उभे राहा तुमची मंडळी उभी करा फेस काढू तुमचा फेस दयापुवा गेले का दया आमचे दया पताडे बोल गेले वारकरी सागर आहात तिकडे सागर मोजिया नाव नाव घेण्याचा जो वारकरी बोल आम्ही पण हळूहळू शिकतो कशासाठी सांगा हा तुमचं का बारा जाणं घालते काय दिले तर प्रकार गुवांचे मस्तपैकी वारकरी देवाचं नामस्मरण करायचा तरच आयुष्य वाढतला लक्षात ठेवा हे असा घाणेरडा गाव तुमचं आयुष्य कधीच वाढणार नाही आयुष्य 2 वर्षांत कमी होत ना मग तुमचा शाप दिला माहिती आहे ना तुम्ही म्हटलं बघ कावळ्याचे शाप म्हणतात कावडो म्हटलो रेग्युलर कावडो कुठं कावडो तुला सांगा मग सांगलाच नाही पुन्हा एकदा भेटणार सांग म्हणून काय म्हणतो बघा या ठिकाणी सारवा डोंगर आहे जवळजवळ 4000 फुटाच्या पेक्षा उंची आहे त्या डोंगराची तुम्ही कणकणीतून बघितला तरी तो डोंगर दिसतो
तरह तू फणस गाव तुम बघितलं तरी तो डोंगर दिसतो जवळपास मध्ये सगळ्यात मोठा डोंगर सालवा डोंगर म्हणजे ओळखला जातो तुमका बघूचा असाल त्या गांजा टुकारात पिटाळा ते सालवा डोंगरात तुम्ही तिच्या मागे ना जावा पोतूच शकत नाही कातळात त्या हा धोंड्या ना समजा धोंड्याला ह्यो पडलो आधी आणि वागदेकर पाऊस होता त्याच्याला आडा आलो काय होईल दोघांचाही सँडविच होता वा आता आम्ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्या डोंगराला रोपवे मंजूर करून घेतलाय सन्माननीय आपले केंद्रीय मंत्री आदरणीय राणे साहेबांच्या माध्यमातून रोपवे कारण त्या डोंगरावरती मला वाटतं मी तर कधी गेलो नाही पण तुम्ही बरीचशी मंडळी गेली असाल ते सांगतात की त्या वरती पठार आहे आणि ते पठार आहे त्या पठारावरती अशी हवा खेळती आहे जर आपल्या महिलांना जायचं असेल आपल्या तरुण मुलांना आता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपला जिल्हा समृद्ध होतोय माझा गावी झाला पाहिजे कासारने गाव पण झाला पाहिजे मग कासारने गावामध्ये असं कोणतं स्थान आहे सालवा डोंगर आहे सालवा डोंगराला आयरेवाडीतून रोपवे करायचं आणि त्या रोपवेच्या माध्यमातून आपण लोकांना तिकडे न्यायचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः चालक वरती गेले होते एवढी आपल्याकडे चांगली सुविधा आहे फक्त आपण काय झालं आम्हाला तर मुंबईची मंडळी वर्षातून एकदा कार्यक्रमाला येतात अशा गोष्टीवर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित करा जेणेकरून हा आपला गाव आहे हा पर्यटन दृष्टी विकसित झाला पाहिजे आणि पर्यटन दृष्टी विकसित होताना ऑटोमॅटिक आमचा गाव पी आहे माझ्या गावाला सुद्धा त्याची झळ पोहोचणार पर्यटनाच्या दृष्टिकोन विकसन झालं तर आपल्याला चांगलंच आहे कारण हा सारवा डोंगर आहे या डोंगरासारखी तुमच्याकडे नव्हे आजूबाजूला पंचकृषीमध्ये असं कुठं देखणं डोंगर नाही आणि म्हणून याची महती वाढली पाहिजे म्हणून काय म्हणतोय बघा संच वेगवेगळ्या साड्या नेसून साड्या परिधान करून हिंदू संस्कृती आपली ती हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचं काम व्हा या ठिकाणी होत होत सुंदर साडीमध्ये नटलेली स्त्री आपली आणि या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा सांगतो तुम्हाला काय झालं एकदा वाजेकर पोहोंच्या गावात असोच एक फॉरेनर गेलो तिकडे शेळपी फॉरेनर गेलो बघूसाठी त्यांच्या गावात काय काय होता फॉरेनर गेल्यामुळे वाजेकर बुवागत भेटलो तो तुम्ही कोण भाव चाव 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 करू लागलो होतो हे संस्कृत मध्ये विचारलं भाव तुला काय समजता तर म्हणलं मी या ठिकाणी हिंदू संस्कृती जतन करण्यासाठी आलो पाश्चिमात्य लोक आपल्या संस्कृतीचं जतन करतात आपले जे ग्रंथ आहेत गीता असेल गाथा असेल वा तुमच्या घरात गाथा का तुझ्या हे वा गाता गाता ज्याच्या घरात गातात एकच माता असतात तुझं काय झालं हे गेली सगळे म्हणतात ना माझ्याकडनं केस कापताना 150 रुपये घेता आणि आमच्याकडनं 100 रुपये तर बघ 150 रुपये घेत नाही काय ह्यो खुर्चे खाली जाऊन बसता ते काहीचे कापताना खुर्चे खाली शोधून कापूचे लागतो काय करणार तरी काय तो बिचारू त्याचा वेळ जाता कारण आता वेळ नाही आता एक लक्षात हे नवीन पोराने त्या व्हॉट्सअपवर असे देतात हा ही 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 डिझाईन मारूच्या मी तर असं करणार उभा उभं उभं मारा तो पिसारो केला नाही की त्याचे पावणे 300 रुपये घेतात केस कापूचे किती 250 रुपये कशा ती स्टायर मारलंय त्याचा विचार तर चुकी नाही पावणे 300 घेतो तर परत तरी येऊचो नाही ना हे दुसऱ्याशी दुसरी घेऊन जाणार असं काय नाही जमानत तसं लिहिलेला काय झालं तुमका सांगतंय त्यांच्या गावात फॉरेनर लिहिलो बागदेकर बुवांच्या फॉरेनर हिंदू संस्कृती जतन करण्यासाठी एक काष्टी साडी नेसलेली बाई ढसढशीत कुंकू लावून तेवढी आंबाळा
म्हणजे आपल्या केसाचा कर आंबाडा मोठा आता आंबाडा नाही वेणी पण नाही आता एवढेच असतात त्यांना काही सांगा ना केसर काय घेतात ते घमेला त्या घमेला त्या बसवा देव आणि खांना निकारे आला काही सांगता घमेला केसर फणीव मिळत केसर फुगे मिळत बघण्याकर कोणत्या फरेनर गेला फरेनर गेल्यानंतर एक आपली गावठी महिला काष्टी नेसलेली धजधशी कुंकू कुंकू कशा आहे ती कुंकू हे प्रतीक आहे ते धजधशी कुंकू म्हणजे आपला सन्मान आहे धजधशी कुंकू लावलेलं एक स्त्री समोर आली आणि तो फरेनर विचारतो व्हॉट इज दिस व्हॉट इज दिस तेवढं तुझं हो मागणं आहे तो मागणं म्हणता दिस इज मी मी म्हणता आणि त्याची तो आपलं पंचावन्न पूर्वीचे लोक पंचावन्न असायचे आणि आकडे असायचे आता आकडे तुमचा औषधात मिळवतील का होणार कशाला आकडे पकडे गेले आता सगळे आता काय आता टू व्हीलरना कवळा तुडूक जात टू व्हीलर घेणार कवळा तुडूक जाणार झाडाखाली लावणार झाड घडसणार परत टू व्हीलर बसणार घरा घेणार कवळा तर बापूस आलतो तुझं जमान बदलत चाललो रीत बदलली रीत बदलली सगळं रीत बदलली म्हणून लक्षात ठेव आपण बदलूचा रस्ता आपण जे आहोत ना ही संस्कृती जतन करण्याचं काम करतोय आपलं कामच आहे की जर आळ वळणाला गेलं तर समाज प्रदमाच्या माध्यमातून त्याला लाईन वर आणायचा म्हणून काय म्हणतोय तो फॉरेनर म्हणतो दिस इज मी आपला तो आमचा शेतकरी म्हणतो दिस इज मी लगेच त्या फॉरेनरने काय केलं बघा तो आपला तो पूर्व हा होता गावची शेतकरी त्याने फॉरेनरची काय होती काय पकडली त्याच्या गाळ्यातली व्हॉट इज दिस व्हॉट इज दिस तो फॉरेनर म्हणतो दिस इज माय टॉय दिस इज माय टॉय आणि तो आपला पंचायत होतो आमचा शेतकरी फॉरेनर पाठी परत होते का म्हणतो व्हॉट इज दिस व्हॉट इज दिस तो म्हणतो दिस इज माय बॅग टाय पूर्वीच्या काळात म्हणजे माझी बॅग टाय आहे ती आता टाय बी काय ठेवले नाही हो आता पॅन्टी बुवा सांगतात तसे आता जे पॅन्टी असे तुम्ही दर्शन घेऊन गेलास तर माकडं शेरभर तांदूळ होती पॅन्टी असे पॅन्टी झाले आता फाटक्या किंमत दिली या घडसाक काय हवला नाही फाटका घेऊन गेला तर 4000 रुपये आणि घडसा घेऊन गेला 200 रुपये मिळता लॅमिंटन रोडला फाटक्या किंमत आहे किशा आहे फाटलो इकडे फाटलो पूर्वी फाटके पॅन्टी घालून आम्ही ऐश्वर्या द्यायचे काय अशा बरोबर ना दोन बाजू फाटलेले पॅन्टी घालून आम्ही ऐश्वर्या द्यायचे त्या पेंटिंगची किंमत होती की आताच्या पेंटिंग फार म्हणजे आपण जमाना बदलला म्हणून आपण त्या जमान्याबरोबर बदलू नका कारण आपली संस्कृती आहे ही जतन करण्याचं काम करा म्हणून काय म्हणतो बघा आमचे मित्र मेजारी यांकडून हे 200 रुपयात येण्यात आले ब्राह्मणवाडीमध्ये पण डबलवाडी आहे महिलांची डबलवाडी आहे तरी पण या ठिकाणी
आवड हौस असल्या कारणाने ज्याच्याकडे आवड त्याला मिळते सवड, तो कसाही येऊ शकतो. आता दोन वाजले दिवशी माणूस इथे आला म्हणजे भजनाबद्दलची आत्मीयता, हरिनामाबद्दलची आत्मीयता असताना माणूस म्हणून काय म्हणतोय मग बघा, कच 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 कांदा कांदा अतिशय चांगली महिलांनी व्यवस्था केली म्हणून महिलांसाठी एक जोरदार काढा होती, चांगली व्यवस्था केली या ठिकाणी. कारण ज्याचा संसार लक्षात ठेवा, मग तुम्ही सांगितलं की ज्याच्या घरनिशी वाकडा, ज्याचा घरनिशी वाकडा तो काय चुलीची एका कोळशे घालायशिवाय पर्याय नाही. म्हणून मग यांना सांगणार ना, वाटाने भिजत घाला, फुटाने भिजत घाला. ते वाटाने भिजत घालते, फुटाने घालते, पण तू वाटाने कसे उडावते उडो. म्हणून काय म्हणतो बघा, देवस्थानासाठी फार मेहनत घेतली आहे लोकांनी, फार मेहनत घेतली आहे. युद्ध करून लढून मिळत ना त्याला फार किंमत असते, आणि जे ऑटोमॅटिक मिळतं त्याला किंमत नसते. म्हणून तुम्हाला देव मिळवण्यासाठी तुम्हाला देवाच्या घरी जावं लागत. इतिहास ज्यांना माहिती नाही, आणि ही एक प्रथा आहे. देवाने तुमची परीक्षा बघायची होती आणि म्हणूनच हे सगळं तुम्हाला देवाने दाखवलं. म्हणून काय म्हणतोय, आले की नाही गेले, किती उडून गेले भरारा, संपणार नाही आणि संपणार नाही कासवडे तर्फे. ही ताकद आहे, ही ताकद आहे. आणि म्हणून काय म्हणतो, एकीचं बळ. ज्यावेळी तुम्ही एकत्र असता त्यावेळी ती मूठ कोणच सोडू शकत नाही, कोणाचा बाप आला तरी. म्हणून एकत्र राहायचं, आणि एकत्र राहण्यासाठी टिळकांनी जे सार्वजनिक उत्सव साजरे केले ना, जे केले त्याचं कारणच हे आहे. आपण सर्वांनी एकत्र यायचं, आपण सर्वांनी एकत्र येऊन पुण्या गोविंदाने तो कार्यक्रम साजरा करायचा. त्याच्यातच देव असतो, देवाकडे काय मागायचं नसतं, देव काय देत नसतो. आपण मेहनत करायची असते, मेहनत केल्याशिवाय काय मिळत नसतं. आणि म्हणून तुमच्या एकीचं बळ आहे, तुम्ही एकत्र सर्व आहात. म्हणून हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार, अतिशय प्राबल्यवान तुम्ही करता. त्याचं कारणच हे आहे की तुमच्यामध्ये क्षमता आहे, आणि क्षमता निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या पिंपळेश्वराने केलं. म्हणून काय म्हणतोय बघा, तारांची पूजा अर्चा झाले, देवाचे वास्तव्य तेथे झाले, ब्राह्मणाचे देवस्थान म्हणून आशीर्वादाचे सारे
रत्न चंद्रकांत पाळेकर यांच्याकडे 100 रुपये देण्यात आले. धन्यवाद. आमच्या गुरुंचं देवस्थान आहे ते ग्रामसेवक आहे बालवीर भुतनाथ. बालवीर भुतनाथच्या आशीर्वादाने आम्ही आहोत. त्याने जर आम्हाला महाकडू पाहिलं नसतं तर कदाचित आम्ही या खुर्चीवर दिसलो नसतो. काय म्हणजे म्हणून गुरुंचे आशीर्वाद पहिले आणि त्याच्यानंतर चल म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन करता अतिशय दर्जेदार. शेखर भाऊ जबरदस्त कार्यक्रम. हे कार्यक्रमाची नामना या ठिकाणी बुवा वेंगुर्ल्यापर्यंत घेऊन जातील, आमचे पुजारी बुवा देवगड पर्यंत घेऊन जातील. अशा पद्धतीने कार्यक्रम करणं ही एक ख्याती आहे आणि ही ख्याती असल्या कारणाने तुम्ही सर्वच त्यामध्ये चांगले सहकारी असल्यामुळे हा रानगाडा तुम्ही हकवताय आणि हा रानगाडा चालतोय. लक्षात आलं म्हणून काय सांगतोय बघा या ठिकाणी.